पक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. शहरात मात्र सुरू. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. टिकटॉक वर भारतात बंदी आहे. संपूर्ण भारतात बंदी असलेले टिकटॉक विटा शहरात मात्र दिमाखात आपली सेवा देत आहे. ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना, पण मी विटा शहरात सुरू असलेल्या टिकटॉक कॅफे विषयी बोलत आहे. शैक्षणिक पदवी धारण केल्यानंतर ही व्यवस्था आपल्या कपाळावर बेरोजगारांचा शिक्का मारते. बेरोजगार म्हणून फिरण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय दिमाखात सुरू करण्याचा विचार करत दोन मित्रांनी विटा शहरात टिकटॉक कॅफे सुरू केला. टिकटॉक हा शब्द सर्व तरुणाईच्या ओठामध्ये होता, त्यामुळे हेच नाव द्यायचं असं ठरवून या कॅफेचं ओपनिंग झालं. नमस्कार, मी राहुल गलंडे आणि माझ्यासोबत माझे मित्र प्रवीण जाधव या ठिकाणी आहोत. विट्यामध्ये कॅफे टिकटॉक नावाचा कॅफे सुरू करून आज 31 जानेवारी 2021 अखेर आमच्या कॅफेचं 1 वर्ष पूर्ण झालं. आणि 31 जानेवारी 2021 आम्ही आमच्या कॅफेचा वर्धापन दिन देखील साजरा केला. सुरुवातीला हा कॅफे सुरू करत असताना आम्ही दोघंजण एकत्र आलो. त्याचं कारण असं की सध्याच्या परिस्थितीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही वाढत असताना, म्हणजे मुलांना किंवा विद्यार्थ्यांना नोकऱ्यांची जेवढी आवश्यकता आहे तेवढ्या नोकऱ्या मार्केटमध्ये आता उपलब्ध नाही आहेत. आणि त्यामुळं आज मराठी माणसाने व्यवसायामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरणं काळाची गरज आहे. आणि हेच हाच एक हेतू डोक्यात घेऊन आम्ही दोघांनी एकत्र येऊन हा बिझनेस कॅफे टिकटॉक नावाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून आज हा व्यवसाय विट्यामध्ये मोठ्या पद्धतीने किंवा जोमाने सुरू आहे. कॅफे टिकटॉक मी जसं सांगितले तुम्हाला की 1 वर्ष पूर्ण आम्ही केलेलं आहे. कॅफे टिकटॉक हे नाव ठेवण्याची पार्श्वभूमी तुम्हाला या ठिकाणी सांगेन की जशी कॅफे टिकटॉक कॅफे म्हणण्यापेक्षा टिकटॉक हे नाव आम्ही ज्यावेळी हा कॅफे सुरू करत होतो त्यावेळी टिकटॉक हे नाव प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक कॉलेजच्या मुलीच्या मुलाच्या तोंडामध्ये अगदी सहज होतं. म्हणजे टिकटॉकवरती व्हिडिओ बनवणं, त्या व्हिडिओ अपलोड करणं, त्या व्हिडिओ शेअर करणं, म्हणजे सोशल मीडियावरती टिकटॉकची खूप मोठी क्रेज त्यावेळी होती. आणि म्हणून की एक असं नाव आपण ठेवायचं की जे नाव विद्यार्थ्यांच्या आणि कॉलेज युवकांच्या सहज लक्षात राहील, या उद्देशानं आम्ही हे नाव म्हणजे कॅफे टिकटॉक हे नाव आम्ही निवडलं. आणि खरंच त्याचे रिझल्ट आम्हाला पाहायला मिळतात की कॅफे टिकटॉक हे नाव आज विटाचं एक ब्रँड म्हणून प्रसिद्ध झाले आहे असं आपल्याला पाहायला मिळेल. आता या कॅफेमध्ये आम्ही बऱ्यापैकी म्हणजे जे काही फास्ट फूड्स आहेत त्यामध्ये व्हरायटी आम्ही या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पिझ्झा असेल, सँडविच असतील, बर्गर असतील, कोल्ड कॉफी, मस्तानी, फालुदा, त्यानंतर फ्रेंच फ्राईज, नगेट्स, पोटॅटो पॉप्स, सेवरी वेजेस, अशा प्रकारचे चीज कॉर्न शॉर्ट्स, अशा प्रकारचे अनेक पदार्थ आम्ही या ठिकाणी कॅडमी आहेत आपल्याकडे, असे अनेक पदार्थ आम्ही या ठिकाणी विटीकरांच्या आवडीनुसार या ठिकाणी बनवून त्यांच्या चवीनुसार आम्ही बनवून देत आहोत. आणि त्या सर्व गोष्टींना विटीकरांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. आणि ह्याचं जर आपण चाचपणी केली तर आज विट्यामध्ये सोशल मीडियावरती व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुकवरती तुम्ही सहज जरी सर्च केला तरी तुम्हाला दिसेल की आम्ही आमच्या कॅफेचे व्हिडिओज किंवा फोटोज तुम्हाला सहज त्या ठिकाणी मला पाहायला मिळतील की एवढ्या जोमाने किंवा एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्या कॅफेला विटीकरांचा एक चांगला रिस्पॉन्स, एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळताना आम्हाला पाहायला मिळतो आहे. आणि अशा चांगल्याच नवनवीन पदार्थांची टेस्ट जर आपल्याला करायची असेल तर तुम्ही देखील अवश्य या ठिकाणी कॅफे टिकटॉकला आमच्या व्हिजिट करा. तर नवीन व्यवसायाला सुरुवात केली आम्ही, व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला. आज विटीकरांच्या मनावर राज्य करणारं एकमेव कॅफे जे टिकटॉक कॅफे ते आता आम्ही न सांगता विटेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ते दिसून यायला लागले की आज विट्यातील लहान मुलं असतील ते वयाच्या 55-60 वर्षापर्यंतच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या जेबीवरती आपल्या कॅफेची चौरे गळते. त्यांना शेणोशेणी असा भास होतोय
की आपल्याला एक वेळ टिकटॉक कॅपल फीड रिलीज पाहिजे असं त्यांना भास होतोय. कॅफे सुरू झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच विटेकरांच्या गळ्यातील ताईत बनलेले हे कॉलेजच्या तरुणींच्या ते सर्व वयोगटातील लोकांचा ओघ या कॅफेत सुरू असतो. बर्थडे सेलिब्रेशन साठी तरुणाई या कॅफेमध्ये गर्दी करताना दिसते. कॉफी, पिझ्झा, बर्गर, सँडविच याचबरोबर सर्व पाश्चिमात्य देशी फास्ट फूडच्या डिशेसची सेवा देत मराठमोळ्या तरुणांनी आपला ब्रँड विकसित केला आहे. फेसबुक, इन्स्टा सारख्या सोशल मीडियावरून फेरफटका मारला असता या कॅफेतून काढलेल्या असंख्य सेल्फी दिसतात. आपणास या कॅफेतील वेगवेगळ्या डिशेसची चव चाखायची असेल तर टिकटॉक कॅफेला नक्की भेट द्या. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.